ठाणे शहरामध्ये आज सकाळपासून मतदान शांततापूर्ण वातावरणात सुरू होतं, मात्र दुपारी 3 वाजल्यानंतर सुनील खांबे यांनी EVMच्या विरोधात आंदोलन करत EVM मशीन्सवर शाई फेक आंदोलन केल्याने काही काळ वातावरणामध्ये तणाव निर्माण झाला होता. EVMमुळे लोकशाहीचा पूर्णपणे बट्ट्याबोळ होत असल्याचा आरोप यावेळेस सुनील खांबे यांनी केला. दरम्यान या आंदोलनानंतर ठाणे नगर पोलिसांनी सुनील खांबे यांना ताब्यात घेतलं. EVM मशीन मुर्दाबाद, EVM मुळे लोकशाही धोक्यात आलेली आहे. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की सर्व मित्र पक्ष सगळ्या पक्षांना गुंडाळलेला, म्हणजे हा केवळ आणि केवळ EVMचा खेळ आहे आणि EVM मुळे या देशाला धोका झालेला आहे. EVM मुळे लोकशाहीला धोका झालेला आहे आणि म्हणून मला फासावर चढवलं तरी चालेल, परंतु या EVMचा हा खेळ आम्ही सहन करणार नाही. EVMचा खेळ आम्ही हाणून पाडणार.